की मी जेव्हा जेव्हा खुलासे मागवलेले आहेत माझ्या एकाही प्रश्नांची उत्तरं दिली गेली नाहीत. तुम्ही सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा बघितलं असाल, सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली नाहीत, आम्हाला तिथे बसायला जागा दिली नाही. म्हणजे सगळा कारभार हा तोंडीत चाललेला आहे, डॉक्युमेंटेशन कशाचच नाही आहे. अगदी मुद्दे सांगायचे म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी सहकाराच्या बऱ्याच नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. संपूर्ण ऑडिट रिपोर्ट जर वाचलात तुम्ही तर बायलॉजचा इथे कुठेही रिस्पेक्ट केलेला नाही आहे. संचालकांना प्रश्न विचारायची मुभा नाही आहे किंवा संचालकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली नाही आहेत, म्हणजे संचालकांच्या अधिकारांच्या वरती गदा आणण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. अशी बरेच गोष्टी आहेत. उत्पादकाला फसवण्याचं कामसुद्धा या लोकांनी केलेलं आहे आणि हे मी वारंवार सांगत आलेली आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण काय म्हणतात ओळ लावून अशा बघितल्या की घटनाक्रम जर त्याचा बघितला तर सगळ्यात पहिला तर घटनाक्रम येतो. त्यांनी जेव्हा गोकुळच्या निवडणुका लावल्या, कोविडच्या काळामध्ये गोकुळच्या निवडणुका त्यांनी घेतल्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ग्राहकावरती बोजा न टाकता आम्ही दरवाढ देणार उत्पादकाला. पण केलं काय त्यांनी? ग्राहकावरती दरवाढ लागली ते लागलीच, पण उत्पादकाला तेवढे पैसे दिले का खाली? मी अगदी मागे सुद्धा जाणार नाही, अगदी मी आता 80 दिवसाचा तुम्हाला एक हिशोब सांगते. या 80 दिवसापूर्वी त्यांनी 12 रुपये दरवाढ केली, ग्राहकाकडून 12 रुपये घेतले. मी फक्त म्हशीच्या दुधाचं सांगते, गाईचं दूध वगैरे काही घेत नाही आहे, मी फक्त म्हशीच्या दुधाचा एक छोटा आकडा सांगते, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा. 12 रुपये ग्राहकाकडून घेतले, उत्पादकाला किती मिळाले? 8 रुपये. फरक राहिला 4 रुपयाचा, राहिला का नाही? रोजचं जर सरासरी म्हशीचं संकलन आपण 8 लाख लिटरचं पकडलं तर साधारण 80 दिवसाला किती फरक पडतो? तर 32 लाख रुपयाचा फरक पडतो. सॉरी, 32 लाख रुपये तुमचा रोजचा फरक पडतो. आलं का तुमच्या लक्षात? मी सांगते, ग्राहकाकडून 12 रुपये घेतले, उत्पादकाला 8 दिले. म्हशीचं सरासरी रोजचं संकलन आहे 8 लाख. रोजचा फरक 8 लाख x4 केला तर 32 लाख रुपये रोजचा फरक आहे. असा जर 80 दिवसाचा फरक काढला तर 25 कोटी 60 लाख रुपये ही तफावत आहे. हे पैसे गेले कुठे? म्हणजे तुम्ही 25 कोटी 60 लाखाचा 80 दिवसाचा माझ्या उत्पादकाचं नुकसान केलेलं आहे. हे याचं स्पष्टीकरण कुठेच नाही आहे. दुसरा विषय आहे की तुम्ही संकलनावरती काय भर दिली? 20 लाख संकलन करणार हे नुसतं बोलण्याच्या गोष्टी आहेत. तुम्हाला मी फक्त मागच्या महिन्याचं, तुम्हाला डिसेंबरची आकडेवारी जर मी सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की डिसेंबरमध्ये गतवर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेमध्ये यावर्षी आपल्याकडे 28,35,898 लिटर दुधाचं संकलन घटलेलं आहे. जवळपास 30 लाख एका महिन्याचं संकलन घटलेलं आहे आणि हे 20 लाखाची जोडणा करतात. बट चांगली गोष्ट आहे, उत्पन्न वाढलं पाहिजे या मताची मी आहे. कारण जे गोकुळचं दूध आहे म्हशीचं कोल्हापूर जिल्ह्याचं, ती प्रत इतर कुठंही मिळत नाही आणि त्याच्यासाठी माझंही एक संचालक म्हणून असेल किंवा एक काय म्हणतात त्याला, एक गोकुळसाठी एक चांगला विचार मी माझा जर असेल तर निश्चित म्हशीचं संकलन वाढलं पाहिजे. पण याच्यासाठी धोरणात्मक निर्णय यांचे काय आहेत? तुम्ही निश्चित जावा, तुम्ही मानसिकता लोकांची वळवा, तुम्ही त्यांच्याशी बोला. आज असं नाही आहे की जिल्ह्यातलं उत्पन्न घटलेलं आहे किंवा जिल्ह्यातलं उत्पादन घटलेलं नाही आहे, लोकांची मानसिकता गोकुळला दूध घालण्याची बदललेली आहे. आणि मग असं काय, गोकुळचं दूध डायव्हर्ट का होतंय? माणसांची मानसिकता का नाही आहे गोकुळला दूध घालायची? आता ते वरच्यावर सारवासारव अशी करतात, आता त्यांची कुठली उत्तरंही मोगम असतात, वरच्यावरती सारवासारव अशी असते. आणि म्हणून यांनी काय चालू केलंय की कंपल्शन करायला चालू केलंय. धोरण असावं, दूध आपल्याला वाढवायचं आहे, संकलन वाढवायचं आहे, याचं धोरण असावं, त्याच्यासाठी मी त्यांना मदत करेन. पण म्हणून तुम्ही कोणावरती कंपल्शन करू शकत नाही. आणि सगळ्यात पहिला यांनी कंपल्शनाला चालू केलंय म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वरती दबाव आणणे. कर्मचाऱ्यांनी कंपल्सरी मस घ्यायची आणि ती सुद्धा हरियाणाचीच घ्यायची असा त्यांचा अट्टास आहे. 1,25,000 मस आहे
5,000 त्यांना अनुदान देणार. मानसिकता लोकांची याच्यासाठी बदललेली नाही आहे की दूध व्यवसायाकडे लोकांना जायचं नाही आहे, लोकांची मानसिकता याच्यासाठी बिघडलेली आहे कारण तुम्ही संघामध्ये राजकारण आणलंय. तुम्ही राजकीय द्वेषापोटी लोकांना त्रास देणं चालू केलंय. मला लोक भेटायला येतात, मला उत्पादक, कर्मचारी, डेअरीवाले, वितरक, ग्राहक, मला खूप जण भेटायला येतात. सगळ्यांच्या तक्रारी आहेत. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.